नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचं कवित्व जोरदार पद्धतीनं सुरू आहे. इतक्या जोरदार पद्धतीनं सुरू आहे की आत्ता असं वाटतंय की जणू काही भारतीय जनता पार्टीने आपलं सर्वस्व गमावलेलं आहे. मंडळी, गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या एकट्याच्या जागा जेवढ्या तेवढ्या इंडी अलायन्सच्या 550 पक्षाच्या मिळून सुद्धा नाहीत, आणि तरीही भाजपा हरली आहे असा दावा केला जातोय. खरं तर एनडीए स्पष्ट बहुमतात आहे आणि एनडीए आपलं सरकार करणार आहे. काही जण करतायत प्रयत्न, त्याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातला निकाल धक्कादायक आहे, आणि महाराष्ट्रातल्या या निकालामुळं एक मुद्दा मांडला जातो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र भाजपला आलेलं अपयश. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीसांची पार्टी, ज्याचं नेतृत्व एक हाती नेतृत्व देवेंद्र फडणवीस सध्या तरी करत आहेत, त्या देवेंद्र फडणवीसांच्याच मुळे हा पराभव झाला असा आरोप केला जातोय. देवेंद्र फडणवीसांचे हे निर्णय चुकले, अजित पवारांना सोबत घेणं चुकलं, शिंदेचा पक्ष फोडणं चुकलं, असे वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. या सगळ्या मुद्द्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचं बलिदान मात्र लोक विसरत आहेत, म्हणून या व्हिडिओचं टायटल मी ठेवलंय व्यर्थ न हो बलिदान, आणि तेच मी तुम्हाला आज नीट समजावून सांगणार आहे. मग तुम्ही ठरवायचं आहे फडणवीस जबाबदार, अन्य कोणी जबाबदार की काय आहे. मंडळी, गंमत अशी आहे की 2019 साल आठवा, या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता उद्या भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होणार अशी चर्चा सुरू झाली, आणि तेवढ्यात मिठाचा खडा पडला. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित मुख्यमंत्रीपद मिळणार नाही या भावनेतून ते तिकडे गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का होता, समर्थकांना हा मोठा धक्का होता, आणि ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंच्यावरती टीका केली त्यांचं त्यांचं काय झालं हे आपण बघितलंय. ज्यांनी या सगळ्या प्रकाराला शरद पवारांना जबाबदार धरलं त्यांची अवस्था काय झाली हे आपण बघितलंय. एवढंच नाही तर नेत्यांना सुद्धा अडकविण्याचे प्रयत्न झाले. एकूणच काय तर तीन शक्तिशाली पक्ष एकत्र येऊन अशा स्वरूपाची महाशक्ती तयार करत होते की त्यात सगळ्याच अभिव्यक्तीवर वरवंटा फिरवला जात होता. मग वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुली यांचा विचार केला जात नव्हता. किती उदाहरणं सांगायची जी वारंवार सांगत आलोय, अनंत करमुसे, केतकी चितळे, सुनैना होले, राहुल कुलकर्णी, सुशील कुलकर्णी, या सगळ्यांच्यावरती जे काय झालं ते सगळ्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यात मी जात नाही, पण महाराष्ट्रामध्ये हे तीन पक्ष एकत्र आले होते. मी नेहमी सांगतोय की हिंदुत्व हा मुद्दा आल्यावरची स्थिती वेगळी असते आणि जातीय राजकारण झाल्यावरची स्थिती वेगळी असते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षाचं एकत्रीकरण महाराष्ट्राचं राजकीय गणितच बिघडवून टाकू लागलं होतं. अगदी खरं तर स्थिती अशी होती की पुढच्या निवडणुकांच्या मध्ये 48-0 होण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे महाविकास आघाडी 48 आणि भाजप 0 अशी स्थिती यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असंच राजकीय गणित जुळू लागलेलं होतं. देवेंद्र फडणवीस आपल्या हुशारीनं राज्यसभा, विधान परिषद या निवडणुकांच्या मध्ये वातावरण अस्थिर होईल याची व्यवस्था करत होते. राजकारणामध्ये ज्या काही डावपेचांना खेळलं गेलं पाहिजे ते डावपेच खेळले जात होते. जर हे चित्र असंच राहिलं असतं तर पुढच्या सगळ्याच निवडणुका भारतीय जनता पार्टीसाठी अवघड गेल्या असत्या, हे लक्षात ठेवा. अशा वेळी या शक्तीच्या मध्ये फूट पाडणं आवश्यक होतं, आवश्यकच होतं. याला लोक असंघाशी संघ म्हणतात, फोडाफोडीचं राजकारण म्हणतात. राजकारण फोडाफोडीचंच असतं, फोडाफोडीचंच असतं. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षानं
शिवसेना फोडण्याचा निर्णय घेतला नसता किंवा त्याला बळ दिलं नसतं, अथवा शिवसैनिकांच्या मध्ये जी फूट पडणार आहे त्याला बळ दिलं नसतं, तर ते सरकार 2.5 वर्षापूर्वी कोसळलं नसतं. आणि सरकार कोसळलं नसतं तर आज राजकारणातली स्थिती काय असती याचा अंदाज तरी भाजपच्या तथाकथित समर्थकांना येतो आहे का? काय स्थिती झाली असती याचा अंदाज येतोय? अ वरवंठ्याखाली सगळ्याला भरडणं चालू होतं, अक्षरशः भरडणं चालू होतं. विरोधात बोलाल तर तोंड फोडलं जाईल, केसेस केल्या जातील, या सगळ्याची व्यवस्था केली जात होती. पहिला तो निर्णय घेतला फोडण्याचा. बर, फोडून नुसतं काम भागणार नव्हतं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, समर्थक, फडणवीसांचे समर्थक या सगळ्यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन गेले, त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांचे सगळे समर्थक फडणवीसांचं पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून अभिनंदन करत होते. ते गेल्यावर मी सुद्धा एक दिवस खूप अंतरानंतर सागर बंगल्यावर जाऊन त्यांचं अभिनंदन करू का असं विचारल्यावर ते मला म्हणाले होते, माझं अभिनंदन करू नका, काहीतरी वेगळं होईल आणि अजून खूप काही घडणार. ज्याच्याकडं मुख्यमंत्रीपद सुरुवातीलाच जायला हवं होतं त्याने मुख्यमंत्रीपद मिळणार नव्हतं हे माहीत असूनही या सगळ्या व्यवस्थेमध्ये सहभागी होत राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंच्याकडं द्यायला जो माणूस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साठी सहर्ष तयार झाला, त्याच्यावरती पक्षाचं नुकसान केल्याचा आरोप ठेवला जातो, यापेक्षा वाईट गोष्ट कोणती? सहजपणे बर, पुन्हा एवढ्यावर भागणार नव्हतं तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जे काही खेळी करतो ते सगळ्याला चांगलं ठाऊक आहे, सगळ्याला चांगलं ठाऊक आहे. आजही काय स्थिती झाली आहे, आजची स्थिती सुद्धा काय, महाविकास आघाडी तगड्या जागा जिंकून आलेली आहे. जर यातून अजित पवार बाजूला काढले नसते तर अजून 2-3 जागांचं नुकसान झालं असतं, हे लक्षात ठेवा. अजित पवारांना घेण्याचा निर्णय केंद्रीय भाजपने घेतला, उपमुख्यमंत्री पदात विभागणी झाली, आपल्याकडं असलेल्या खात्यातील अर्थ खातं अजित पवारांना द्यायला देवेंद्र फडणवीस सहर्ष तयार झाले, स्वतःच्या सत्तेतील विभागणी करून घेतली, निर्णय केंद्राने घेतला होता भल्यासाठीचा आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून, या राज्यातील पक्षाला ओण करताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षाच्या आदेशावरून उपमुख्यमंत्रीपद तर स्वीकारलंच स्वीकारलं, पुन्हा अजित पवार आल्यावर त्या उपमुख्यमंत्रीपदातही भागीदारी स्वीकारली आणि आपल्या वाट्याचं एक खातं अजित पवारांना दिलं, त्यांच्या लोकांनाही आपली काही खाती दिली. देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या भल्याकरता या विचाराकडं दुर्लक्ष करून चालेल का? की आपल्या मनात येत आहे तेच बोलत राहायचं, नाही असं नव्हतं करायला पाहिजे होतं, असं नव्हतं करायला पाहिजे होतं. अरे सगळं संपलं होतं. 2.5 वर्ष मागची आणि त्याच्या मागची 2.5 वर्ष हा उत्साह टिकून राहण्यासाठी काही गोष्टी बोलत सांगत अनेक जण आले आणि त्यातलं सत्य कळाल्यानंतर, काही गोष्टी कळाल्यानंतर भाजपने केली, फडणवीसांनी केली ती चूकच होती असा दावा करून या धोपटणाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचं बलिदान ठाऊक आहे का? आणि देवेंद्र फडणवीसांच्या वरती सुद्धा हा आघात व्हावा यासाठीचं नरेटिव्ह महाविकास आघाडीतूनच चालवलं जात आहे, कारण महाविकास आघाडीला सर्वाधिक मोठा शक्तिशाली शत्रू कोण असेल, आपला आपल्या मार्गातली अडचण कोण असेल, तर तो देवेंद्र फडणवीस आहे हे माहीत आहे. म्हणून फडणवीसांना बाजूला करण्यासाठी भाजपत देवेंद्र फडणवीसांचं नुकसान कसं होईल याची चर्चा घडवून आणली जाते, ती जाणीवपूर्वक घडवून आणली जाते, हे लक्षात ठेवा. तुम्ही अजून एक गणित मी तुम्हाला सांगतोय,
जरा यावरती विचार करा, भाजप विचार करेल की नाही मला माहित नाही, पण अजून एक गणित मी तुम्हाला सांगतोय. उत्तर प्रदेश भाजपला फटका बसला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये वादंगत चर्चा तरी तशी. महाराष्ट्रात भाजपला फटका बसला, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये मतभेद असल्याचं बोललं जातं, मी नाही सांगत बोललं जात. ज्या राज्यात गृहमंत्री अमित शहांच्या सोबत तिथल्या प्रमुखांचे मतभेद आहेत त्या राज्यात नुकसान झालंय हे लक्षात ठेवा. आता याचे अर्थ काय लावायचे कसे लावायचे ते प्रत्येकाने लावत बसावं मला फारसं सांगायचं नाही, पण देवेंद्र फडणवीसांना राज्यातून बाजूला करता आलं तर महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे, म्हणूनच ते हा नरेटिव्ह चालवत आहेत. आणि इकडे देवेंद्र फडणवीस मात्र आपल्या पक्षासाठी वाटेल ते समर्पण करण्याची तयारी करत आहेत. काही लोक दावा करतात की देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार ठरवले म्हणूनच हा मोठा नुकसानीचा प्रसंग आला. काही लोक फडणवीसांच्या सोबत मतभेद असलेल्या नेत्यांचा पराभव का झाला यावर देखील चर्चा करतात. उदाहरण सांगतो, कशाला नुसतंच उगाच बोलायचं. लोक म्हणतात की सुधीर मुनगंटीवारांच्या सोबत फडणवीसांचे संबंध वाईट आहेत कारण मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक होऊ शकतात. लोक म्हणतात की पंकजा मुंडेंचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध चांगले नाहीत कारण पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. लोक म्हणतात की नितीन गडकरींचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध चांगले नाहीत, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत कारण नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीसांचे सगळ्यात मोठे अडसर आहे. दावा केला तो दावा करायला काय जातो, पण विचार करा सुधीर मुनगंटीवार उमेदवार झाले, पंकजा मुंडे उमेदवार झाल्या, नितीन गडकरी उमेदवार झाले, जळगावात वाघांना विरोध असतानाही म्हणजे गिरीश महाजनांचा विरोध, गिरीश महाजनांचा विरोध म्हणजे फडणवीसांचा विरोध असं असतानाही स्मिता वाघ उमेदवार झाल्या. इकडे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना उमेदवारी दिली गेली, फडणवीसांना तेही समर्थक म्हणतात अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे राज्यातल्या उमेदवारी देताना केंद्राने ठरवलेल्या उमेदवारांचा बिनबोबाटपणे प्रचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे. आणि हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं बलिदान मात्र सोयीस्कररित्या विसरलं जात आहे. एक लढाई हरली म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नसते आणि अनेकांनी मिळून केलेली एक शिकार ही एकाच्या पराक्रमाचा दाखला होत नसते हे लक्षात ठेवा. घोडा मैदान अजून खूप दूर आहे, त्यांना आपला पराक्रम दाखवण्याची संधी सुद्धा मिळणार आहे, बघूया पुढे काय होतंय ते. पण लक्षात ठेवायचं आहे असं कुणाला उगाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जमणार नाही. माझा दावा पुन्हा आहे, आपण सगळे मतदार जाती जातीत विखुरले गेलो, हिंदू म्हणून विचार केला नाही त्याचा हा फटका आहे. नमस्कार.